स्टार एपेक्स न्यूजमध्ये आपण सध्या बुट्टीपुरी उडान पुलावर ज्या ज्या पुलाचे काम मागील काही वर्षांपासून थांबलेलं होतं किंवा म्हणा काही गोष्टीमुळं अडकलेलं होतं ते काम शेवटी चालू झालं. त्यानंतर त्या कामाच्या गतीमध्ये चढ उतार येत होता. त्यानंतर काँग्रेस बुट्टीपुरी स्थानिक काँग्रेस यांनी मोर्चा केल्यानंतर त्याला पुन्हा सुरळीत काम चालू झालं. पण त्या कामाची आता सध्या काय स्थिती आहे ते आपण पुन्हा एकदा जाणून घेतो. स्टार एपेक्सच्या माध्यमातून आपल्या अविनाश नेवारी जी आहे या साईडचे ऑब्झर्वर आहे. काय म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे आपलं काम थोडं थांबलेलं होतं, आता कुठपर्यंत कामाची स्थिती आहे? आता जो आता पावसाळा सीझन होता त्याच्यामध्ये सर्व्हिस रोडचं आणि तुम्हाला माहिती आहे की खूप ट्रॅफिक असल्यामुळं थोडंसं कामाची यायला गती थोडी कमी झाली होती. जेव्हापासून आंदोलन वगैरे झालं आणि आंदोलन ही जरुरी होतं नागरिकांचं, त्याच्यामध्ये थोडंसं हे होत होतं. पण आता या गतीला चालना मिळाली. जो टार्गेट आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत या गतीच्या हिशोबाने आम्ही समजू शकतो की हा टार्गेट आम्ही कम्प्लीट करू. आणि काँग्रेसचं एक म्हणणं होतं की काम थांबलं होतं, नंतर त्यानंतर काही सर्व्हिस रोडच्या मागण्या होत्या त्या तुम्हाला निवेदन दिलं होतं. सध्या कुठे काम थांबलं किंवा कामाची स्पीड कमी काय? नाही नाही, कामाची स्पीड आता त्यापासून ज्या दिवशीपासून आंदोलन झालेलं आहे आणि सविस्तर म्हटलं तर पावसाळ्याच्या नंतर आम्हाला सर्व्हिस रोड करणं जरुरीच होतं. सर्व्हिस रोड खराब झालेला होता, यानंतर आता सर्व्हिस रोड ओके झालेला आहे. जी कामाची चालना होती ती पण आता चांगली झालेली आहे. आणि जे आमच्याकडनं सांगितलेलं होतं ऑगस्ट महिन्यापर्यंत कम्प्लीट होऊन जाणार, आता तो ॲक्च्युली कसं आहे की जसं सेगमेंटल ब्रिज असतो त्या सेगमेंटल नाही, हा कास्टिंग सीटू आहे. टेक्निकल भाषेमध्ये सांगितलं घेतलं कास्टिंग सीटू हां, त्याच्या ह्याच्यामध्ये तयार करू तर त्याला थोडासा वेळ लागतो. म्हणून आम्ही ऑगस्ट महिन्यापर्यंत हा इथेच काँक्रिटिंग वगैरे जे काही कास्टिंग सीटूच्या तिथे काँक्रिटिंग येतो. म्हणजे जसं मेट्रोचं काम हे सेगमेंटल सेगमेंटल हे करून ते आणतात आणि लॉजिक करतात, तर थोडंसं त्यांना स्पीड दिसते की या कामाला. अच्छा, जागेच्या अभावी आपल्याला सगळं हे कास्टिंग सीटू. अच्छा अच्छा, आता तुमचा टाइम पिरियड ऑगस्टचा आहे तर किती म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत कम्प्लीट ऑगस्ट विदाउट काही डिस्टर्बन्स काही आहेच नाही. आता आता आम्ही जो फाउंडेशन वर्क होता आमचं सर्व्हिस रोड वर्क होता थोडंसं अपसेट मिळत होता, पण आता तसं काही नाही राहिलेलं. जे काही आहे आमचं वर्क राहिलेलं आहे, आता ते वर्क झाल्याच्या नंतर आम्ही सुपरस्ट्रक्चर सुरू केलेलं आहे. अच्छा, सध्या तुम्ही साईटबद्दल थोडंसं नवीन काय सांगू शकता? इथल्या साईटबद्दल साईट म्हणतो म्हटलं तर हा स्पेशल ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हटलं तर एक वेगळ्या प्रकारचा डिझाईन केलेला आहे. हा एक पियरवर डिपेंड आहे. त्याची वेट जी आहे 26 मीटर 200 आहे आणि 6 लेन आहे. तुमच्या बुट्टीपुरीसाठी एक चांगला ब्रिज राहणार आहे. अच्छा, डिझाईन वगैरे त्याला ॲस्थेटिक व्ह्यू पण खूप छान आहे. चॅलेंजिंग जॉब आहे आणि तो आणि तुमचे सहकार्य वगैरे आले तर आम्ही लवकरात लवकर नक्की. आता बुट्टीपुरीचा जो मेन ट्रॅफिक आहे, जो मेन चौकातला जे स्क्वेअरचा ट्रॅफिक आहे, ते तुम्ही म्हणजे हा काम तुम्ही पुढे जाईल तो कसा कंट्रोल करसाल, काय कारण आहे? नाही नाही, त्याच्यासाठी पण आमची प्लॅनिंग झालेली आहे, अगोदरपासून प्लॅनिंग झालेली आहे आमची. हे आमचं त्यानुसार आम्ही कोणत्या प्रकारे फ्लोनी काम करायचं आहे. हां, आता जो चौक आहे त्या चौकातला आमचं थोडंसं चॅलेंजिंग राहणार आहे. ट्रॅफिकचा थोडा सपोर्ट राहिला पोलिसवाल्यांचं राहिलं तर मग ते पण काम निघून जाणार. आपल्यासोबत प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजीब पटांजी आहे, ज्यांनी मागे मोर्चा आणि निवेदन देऊन या कामाला गती मिळव असे निवेदन केलं होतं. सर, काय म्हणणं आहे आपलं? म्हणजे आपण कामाची पाहणी करण्यासाठी इथं आलेला आहे, काय निर्देशन आपल्या दिसतो? बुट्टीपुरी का ये जो फ्लाईओवर का काम पिछले 6-8 महीने से शुरू है और ये नेशनल हाईवे नंबर 7 और ये हैदराबाद इधर मुंबई के लिए भी सुपर एक्सप्रेस हाईवे और समृद्धि को जोड़ने वाला रास्ता है. तो इसको बुट्टीपुरी में जो फ्लाईओवर के वजह से इतना तकलीफ है कि जिससे बुट्टीपुरी के इंडस्ट्री के लोगों को, कामगार क्षेत्र के सभी भाइयों को, यहाँ के स्कूल के बच्चों को और यहाँ के स्थानिक नागरिकों को इसकी बहुत तकलीफ हो रही है. जिसके वजह से पिछले बार हमने एक आंदोलन चलाया था कि जिसका सर्विस रोड का काम रुका हुआ था और ये TNT कंपनी बना रहा है, तो हमने उनसे निवेदन किया था और उसमें हमने 2-3 विषय रखे थे कि भाई आप पहले सबसे पहले तो ट्रैफिक जाम सर्विस रोड के वजह से हो रहा, तो पहले सर्विस रोड बनाएं, साथ में इस पुलिया को गति दें
काम में, तो इन्होंने वो बात हमारी रखी। सबसे पहले इन्होंने सर्विस रोड बनाया, उसके बाद अभी ब्रिज का काम शुरू है और इनका जो डेडलाइन है, डेडलाइन अगस्त महीने में डेडलाइन है, वो अगस्त महीने तक बनने वाला है। अब इसमें कुछ इन्होंने कहा कि इंडिया में पहला पुलिया है कि जिसको यहीं पर गटर ना रखते हुए यहाँ खुद कंक्रीटिंग करके बनाया जा रहा है, और इसमें स्पैन भी बड़ा है, इस वजह से इसको थोड़ा सा आगे पीछे समय हो सकता है, लेकिन इन्होंने कहा कि उस समय होने वाला है। तो पब्लिक की परेशानी देखकर हम फिर से सभी लोग यहाँ पर एक इनका सर्वे करने आए हैं। हम उम्मीद करते हैं कि ये TNT कंपनी इसको समय पर पूरा करे। अच्छा, कांग्रेस पहले से बेच के लिए आक्रामक रही है और अभी सरकार भी आपकी है, तो ये नेशनल हाईवे का काम है, लेकिन आप आगे अगर ये काम जैसा आपने निवेदन दिया, बाद में काम को गति मिली, आगे अगर काम नहीं होता है तो आपकी क्या भूमिका रहेगी? इसके लिए तो हमने पहले ही कहा कि सरकार किसकी भी रहे, अगर से जनता के हित के मुद्दे हैं उसमें हम लोग आंदोलन करेंगे, क्योंकि पिछले बार हमने डोंगरगांव टोल नाके के संदर्भ में हमने आंदोलन किया था, जिसके खिलाफ में PIL डाली थी और वो हमने जीती, और डोंगरगांव टोल नाका जनता के वजह से हमने उसको बंद कराया। तो हम लोग जनता के हित में अगर से मुद्दे है, जनता के हित के, हम उसको ज़रूर उठाएंगे, सरकार किसके लिए है। तो आज आप साइट पे हो, तो आज साइट पे आपको क्या आश्वासन या टीम के TNT कंपनी की तरफ से आया? तो प्रोजेक्ट TNT के जो भी साइट इंचार्ज है, उन्होंने कहा कि ये समय पर होने वाला है, तो हमको उसमें ये नहीं, अगर वो समय पर नहीं हुआ तो ये कंपनी के खिलाफ भी हम आंदोलन करेंगे। तो आप आंदोलन करने के लिए तैयार? 100% तो ये थे प्रदेश सचिव दिलीप भाई पठान, जिन्होंने अभी अभी अपना कहा है कि अगर ये पुलिया का काम नहीं होता है तो हम फिर से एक बार आंदोलन करके, आक्रामक आंदोलन करके काम पूरा करने के लिए अपना समय, मतलब अपनी साइट रखेंगे। तो आप देखते हैं बुट्टीपुरी फ्लाईओवर कहाँ तक, मतलब कब तक अगस्त वक्त का काम होता है या नहीं होता है। आप देख सकते हैं कि बुट्टीपुरी का अभी आधा जो काम है फ्लाईओवर का वो हो चुका है। बुट्टीपुरी स्क्वायर का जो स्क्वायर की, मतलब स्क्वायर तक तो आ गए हैं बुट्टीपुरी मेन चौक तक, इसके बाद के जो तीन देख सकते हैं उस साइड के जो लास्ट के तीन, उसके बाद में सिर्फ एक ही बीम बाकी है, जिसके बाद यहाँ से वहाँ से ये स्टार्ट होगा पुलिया और सीधा शनि मंदिर के पास नीचे डाउन, मतलब अप एंड डाउन जो है वो यहाँ पे होगा। तो देखते हैं बुट्टीपुरी का ये पुलिया कितने जल्दी बनता है और जनता के काम आता है। धन्यवाद। Thank you.